काँग्रेस नेते राहुल गांधींच्या विरोधात भारतीय जनता पक्षाचं राज्यभरात आज आंदोलन. अमेरिका दौऱ्यात आरक्षणाच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ करणार आंदोलन, तर काँग्रेस राहुल गांधींच्या समर्थनार्थ करणार आंदोलन. धारावी पुनर्विकासाचा नारळ फुटला. माटुंगा रेल्वे स्टेशन नजीकच्या 850 कुटुंबांचं पुनर्वसन केलं जाणार, तर गुपचूप भूमिपूजन ओळखल्याचा धारावी बचाव संघटनेचा आरोप. यंदाचं गणेश विसर्जन मिरवणूक दणक्यात होणार, तर ढोल ताशा पथकांच्या संख्येवर एनजीटीनं घातलेल्या निर्बंधांना सुप्रीम कोर्टाकडून अखेर स्थगिती. पूर्व लडाख भागामध्ये घुसखोरी केलेले चीनचे 75% सैन्य माघारी गेले, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची माहिती. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामिनावर आज सुप्रीम कोर्टामध्ये फैसला आपला, केजरीवाल यांच्या सुटकेची आशा. मुंबई शहराच्या जी दक्षिण विभागात आज पाणीबाणी, जलवाहिनीच्या कामासाठी दिवसभर पाणीपुरवठा बंद राहणार. मान्सूनचा परतीचा प्रवास पुढच्या आठवड्यामध्ये सुरू होणार. 19 ते 25 सप्टेंबरच्या दरम्यान वायव्य भारतातून मोसमी वारे माघारी फिरण्याची शक्यता. कोकणातून परतीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा. मध्य आणि कोकण रेल्वे खेड सीएसएमटी खेड पनवेल दरम्यान 14 गणपती विशेष गाड्या चालवणार. आशियाई चॅम्पियन करंडक हॉकी स्पर्धेत भारताचा विजय चौकार. भारतीय हॉकी संघाची कोरियावर 3-1 दणदणीत मात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.